ਜਾਣ ਤੋਂ ਕਾਲੇ ਮਾਇ ਦਸ ਸਾਲ कुणी पण आयोजन करू शकत नाही एवढं मात्र नक्की मैदान जो ठेवतो त्याला समजतो का मैदान करताना मैदानाचं नियोजन करताना बघा मित्रांनो काय मेहनत लागते आणि आपले इथे तीन बैल अरण्या सैतान आणि रत्न्या उर्फ दबंग तीन बैल आणि आता आम्ही छकडा बांधतो इथे आता आम्ही सध्या वाजत आहेत आणि इथे बसणार आहेत आम्ही आईनी फक्त व्हिडिओ नको बघायला नाही तर काम काढल नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं गावरान लाईव्ह आपल्या युट्यूब चॅनलवरती आज आपण चाललेलो आहोत बार्डीला शर्तीला आणि आम्ही आज टपावर बसलेलो आणि सगळे आहेत वरती चॉईस बसलेला आहे खूप मजा येणार आहे अशा प्रकारे मित्रांनो आपण आलेलो आहेत बार्डी अड्ड्यामध्ये तुम्ही बघू शकता प्रवेश केलेला आहे भाऊ तिथून एक व्हिडिओ काढ रे बैल उतरून घेतो आम्ही आणि तुम्हाला दाखवतो अड्ड्यामध्ये कोण आलंय काय कसं काय नियोजन कशी शर्यत होणार आहे आमची व्हिडिओ बघा आवडली लाईक करा शेअर करा सकर प्राइस सकर सकर का सफर करा मित्रांनो किती लहान पोरं आहेत आणि बैलाला घेऊन चाललेले आहेत काय आऊस आहे ना बैलांची बाबा आता तिन्ही बैल उतरून घेतलेले आहेत आणि आता आपण बैल बघायला जाऊ चला इकडे सगळी टीम आपली बघा इथं खूप सारे बैल आलेले आहेत आज बार्डीच्या अड्ड्यामध्ये आणि भांडा सुलतान तिकडे त्याचे आपण थोडस बघू भेटू त्याला दा घाडगे जांबिवली सरपंच ग्रुप यांचा मल्हार आणि त्यांची नवीन खरेदी तुम्ही बघताय सुलतान बांडा त्याला बोलतात तर मित्रांनो तुम्ही बघताय किती मस्त पाटी आहे आणि खूप अशी मोकळी जागा आहे इथं बैल वगैरे लावायला सगळी दुकानं वगैरे पण आहेत तिथं बघू शकता आणि आता तुम्हाला पाटी दाखवतो आम्ही मित्रांनो ही अशी पाटी आहे अजून तर साधारण एक वाजलेला आहे पण बैल काय आलेले नाही आहेत पण इथं अशी सुसज्ज अशी पाटी आहे कॅमेरा पण आहे लाईव्ह आहेत मित्रांनो बघताय बार्डी मध्ये आलेलो आपण आणि इथे काही आयोजक आहेत आणि आपल्याकडे झेंडापंच पण आहेत झेंडापंच नाव सांगा का राजेश नारायण दलवी आणि बाकीचे सगळे आयोजक पण आहेत इथे मामा मला एक प्रश्न विचारायचा आहे तुम्हाला तुम्ही जेव्हा झेंडा वगैरे दाखवता काय नक्की म्हणजे कशा प्रकारे म्हणजे शर्यत बघितली जाते आणि कशा प्रकारे निर्णय तुमचा असतो ज्याची गाडी लागेल त्याचा सच्चाई निर्णय देतो आम्ही आणि ते देवाचं वगैरे कसं आम्हीच बघतो सर्व काही आणि एकदम आटीतटीची असेल आता पहिले तर आता लाईव्ह आल्यात पहिले नव्हते मग त्यावर तुम्ही कसे कराय पेंडिंगला गाडी टाकतो आणि तिथं दोन्ही मालकांना बोलवतो आम्ही ओके आणि आता इथून बैल का ना सोडत टायमिंग संपला टाइम पाठी दाखवायचा टायमिंग संपलेला आहे आतापर्यंत किती गाड्या म्हणजे नमूद झालेल्या आहेत 20 गाड्या आज गर्दी काय एवढी कमी आहे एकच मैदान आहे आज गर्दी खूप आहे गर्दी म्हणजे अजून वाढेल असते असते अजून थोडा टाइम आहे म्हणून त्याच्यामुळे आणि उन्हाचा तडाखा त्याच्यामुळे मला असं वाटतं गर्दी अजून पब्लिक येईल संध्याकाळी येईल पण नक्की चांगलं आयोजन पूर्ण पब्लिकची पांगून आहे आणि पूर्ण उभा राहण्यासाठी एकदम टेपटेप आहेत पब्लिक अजिबात दिसणार ना कारण की बैलांना पळण्यासाठी खुला बैलांना पळण्यासाठी एकदम खुला बैल पळणार मैदानामध्ये असा मला सांगा ना आयोजन जेव्हा तुम्ही करता तेव्हा काय खर्च आणि कशा पद्धतीने आयोजन असतं आणि आयोजन करणं म्हणजे एक मुश्किलचं काम असतं आमचं आयोजन काल एक 4 तासामध्ये आमचं परमिशन मिळालं आम्हाला 4 तास आमदार कार्यसंघ आमदार महेंद्र शेतकरे यांच्या माध्यमातून आम्ही 4 तासामध्ये परमिशन घेतलं काही थोड्या अडचणी आल्या होत्या आणि त्या अडचणीमधून भरपूर आम्हाला रात्रभर आमची पोरं जो आमचा ग्रुप आहे कमिटी आहे रात्रभर झोपली नाही
आणि याच्यामध्ये रेलिंग लावणं, काठी लावणं, त्यानंतर मैदान आखणं अशा सर्व गोष्टी येत असतात. मैदानाचं नक्की नसल्यामुळं आम्ही थोडं डाऊटफुल होतो आणि त्याच्यामुळं गाडा मालकांना असा अपप्रचार होत होता का मैदान कॅन्सल होतंय का, मैदान कॅन्सल होतंय का, कारण लिगली परमिशन नसल्यामुळं आम्ही थोडं घाबरून होतो. आमच्या आमदार महेंद्र शेतोरे यांच्या माध्यमातून आम्ही परमिशन मिळवली. रात्री 11 वाजेपर्यंत प्रांत ऑफिस उघडून आम्हाला परमिशन देण्यात आली. त्याबद्दल आम्ही आमदार महेंद्र शेतोरे यांचं सुद्धा मनापासून आभार मानतो. आणि आयोजन करणं म्हणजे एक जिकिरीचं काम आहे. कुणी पण आयोजन करू शकत नाही. एवढं मात्र नक्की मैदान जो ठेवतो त्यालाच समजतो. का मैदान करताना, मैदानाचं नियोजन करताना, आणि आता आमची कमिटी एकदम स्ट्रॉंग आहे असं नाही. आम्ही 2 मैदानं केली पण त्यामध्ये इतका सुंदर असा नियोजन प्रत्येक ठाणा रायगड कमिटी असेल त्यांच्या बाजूला आमचा भरपूर वेळेला आमची वाहवा करण्यात आली का मैदान अतिशय सुसज्ज झालं म्हणून. आणि मैदानामध्ये अजिबात तुम्हाला गर्दी दिसणार नाही. पहिल्याला पलताना एकदम खुला बैल बलेल. आणि जो खुला निकाल जो असेल तो निकाल आम्ही खुला देण्यात येतो. आणि पार्टीबद्दल काय सांगाल? पार्टीमध्ये तुम्ही काय काय वापरलं आणि कशा प्रकारे? पार्टी म्हणजे हे आमचं नियोजन केलंय. म्हणजे पार्टीचा जो ज्याच्या डोक्यात आलं तसा एकमेव व्यक्ती होतो असा सरदार कांबरे हा आमचा एक आमच्या कमिटीचा अध्यक्ष म्हणून आम्ही त्याला नेमलाय. त्याच्या माध्यमातून ही जागा एवढी खराब होती कुणाच्या डोक्यात आला नसता आणि कुणीच केला नसता काही हा या जागेवरती मैदान होईल. पण त्याच्या माध्यमातून त्यांनी आणि दिलीप शेठ कांबरे असतील, सुरेश तात्या बोराडे असतील यांच्या माध्यमातून अतिशय अशी एकदम खराब असलेली जागा आणि त्याच्या माध्यमातून हा मैदान काय तयार करण्यात आला. आणि असं सुसज्ज मैदान कर्जत कालापूरमध्ये असं एकमेव मैदान असं असेल का जिथे मैदानामध्ये पब्लिक नसते तर मैदानाच्या बाहेर सभोवताली अशी गर्दी असते. आणि त्याचाच पूर्ण श्रेय आमचे सुरेश तात्या बोराडे, सरदार शेठ कांबरे, दिलीप शेठ कोलंबे यांच्या माध्यमातून त्यांना देण्यात येतो आमच्या माध्यमातून. धन्यवाद. तुम्ही एवढी चांगली माहिती दिल्याबद्दल. आणि असंच मैदान भरवत राहा आणि हा नाद असंच टिकवत राहा. आम्हाला मैदान भरवण्याचे म्हणजे आम्हाला नियोजन पाहिजे. आम्हाला पैसे आम्ही या मैदानातून पैसे कमवण्यासाठी विषय नाही. आमचा पैसा हा याच्यामध्ये विषय नाही. आम्हाला नियोजन पाहिजे. आणि गाडा मालकांचा कुठं आपला हिंदू धर्माची जी गोमाता आहे तो गोवंश कुठंतरी टिकला पाहिजे त्या माध्यमातून. आणि बैलांचा हे करून बैलांची जोपासना अतिशय गाडा मालक देखील बैलांची जोपासना अतिशय सुंदर आपण पाहू शकता. एकाच एक चढ बैल असे आपल्या मैदानात आले. आणि अजून पण बैल टेम्पो आता मला जस्ट फोन आला होता का भरपूर ट्रॅफिक लागली दोन्ही साईडला गेट आहे आमच्याकडे. त्या गेटामध्ये भरपूर ट्रॅफिक लागले. लोकांना सुद्धा बार्डी मैदान म्हटलं तर लोकांना उत्सुकता असते मैदान कसा होईल. आणि एकदम सुसज्ज बघण्यासाठी एकदम मस्त जागा आहे. आणि एकदम चांगला निर्णय देणारे दोन पंच असतात राजेश दिलीप सटुकोला हा असे. आणि अतिशय चांगले दोरापंच म्हणून काम पाहतात आणि एकदम निर्णय योग्य देतात. आणि आजकाल आपण बघतो मैदानामध्ये पब्लिक जास्त असते, जास्त प्रमाणात असते. आणि कधी कधी शर्यत होत असतात तेव्हा पब्लिक आतमध्ये येते. त्यावर तुमचं नियोजन कसं असणार आहे? आणि नियोजन म्हणजे आम्ही 50% पहिल्यांदा बॅरिकेड लावले, त्याच्या पुढे आम्ही 30% काठी लावले आणि त्याच्या पुढे आम्ही बांध. तर बांधावरून कोणच खाली येऊ शकत नाही. आणि आमचे जे ऑल इंडियर आहे संपूर्ण टीम आहे अतिशय उत्कृष्टरित्या प्रत्येकाला बाहेर काढत असते. बैलांचं कुठल्या प्रकारचं नुकसान करण्याचा आमच्या कमिटीचा हेतू नसतो. आणि पब्लिकला सुद्धा आम्ही समजावून सांगत असतो आणि पब्लिक सुद्धा आमच्या समजवण्याला एकदम प्रतिसाद देते. आणि त्यामुळे पब्लिक अजिबात बिलकुल मैदानात येत नाही. हाच आमचं वैशिष्ट्य आहे. आणि आज तुम्ही कुठला असा म्हणजे मोठा बैल ज्याचं नाव आहे असं कुठल्या बैलाला तुम्ही आज बोलवलंय का? आज आमचं मैदानाचं फिक्स नव्हतंय. त्याच्यामुळे आम्हाला परमिशन मिळत होती. तुम्हाला मी पहिल्यांदाच सांगितलं की आमचं परमिशन हा शेवटच्या 4 तासात मिळाला. 4 वाजता आम्हाला मंडळ अधिकारी आणि तलाठी आणि कोतवाल दात्याने आम्हाला फोन करून सांगितलं तुमचं मैदान लिगली नसेल तर आम्ही होऊन देणार नाही, तुमच्यावरती कायदेशीर कारवाई करू. आणि त्या हिशोबात आमची धावपळ झाली. त्याच्यामुळे आम्हाला कोणाला पर्सनली आमंत्रण करायला मिळालं. पण जे मोठे मोठे बैल येतील आणि आमचे जर लक्षात आलं तर हे मोठी बैल आमच्या मैदानात येतात त्यांचा अवश्य आम्ही सत्कार करू. हे मात्र आम्ही कमिटीच्या वतीने आपल्याला सांगू शकतो. धन्यवाद तुम्ही माहिती दिल्याबद्दल. पार्टीच्याबद्दल बोलाल तर त्यांनी चांगली मेहनत घेतलेली आहे. आणि जसे गाडा मालकांना गरज असते फाटीची त्या पद्धतीने फाटी आहे. चांगली नरम फाटी आहे जे आपण अनेक ठिकाणी बघतो कडक फाटी असते. त्यांनी बैलांचा मार लागतो. तिथं मी जवळजवळ 2-3 वेळा बैल उसकलेले आहेत. कुठल्या प्रकारचा बैलाला इजा वगैरे होत नाही ती त्यांनी चांगली काळजी घेतलेली. धन्यवाद तुमचे आभार. दाब दाब मागे. बघा मित्रांनो अनुभवाचे बोल. जुनी माणसांना बरोबर माहिती असतो. अरे उचल ना मांग ना. आम्ही कुठले अशन किती वर्ष ना आधी किती वर्षाचं ना आधी म्हणजे 50 वर्ष होऊन गेले लहानपणापासून.
सुट्टीचे पंच बघतायत ते आपल्या गावातले आहेत वाजाचे आणि खूप सुप्रसिद्ध असे सुट्टी पंच आहेत ते. त्यांनी मागच्या वर्षी मेहबूब मथुर आणि सोन्या बकासुरची जी शर्यत झालेली त्यांनी सोडलेली आणि त्यांना खूप मागणी असते प्रत्येक अड्ड्यामध्ये. खूप मोठ्या मोठ्या अड्ड्यात पण ते असतात आणि खूप चांगले सुट्टी मेकर आहेत सुट्टी पंच आहेत ते. त्यांची आपण एक दिवस मुलाखत घेऊ नक्कीच. थोडे ते आता बिझी आहेत गाड्या आहेत म्हणून आता त्यांनी दिली असते आपल्याला. मित्रांनो आता पब्लिक किती आलेली आहे बघा गाडी आलेली समोर. आता तुफान पब्लिक झालेली आहे. मागाशी किती खूप कमी होते आता बघा किती पब्लिक झालेली आहे आणि खूप चांगलं नियोजन केलेलं आहे. खूप सारी जागा आहे इथे. आपली शर्यत पण जमली ती बघू. अजून दोन तीन शर्यती दाखवतो मला. मित्रांनो तुम्ही बघता शिलगावचा देवा आज त्याची बहुतेक शर्यत का शर्यत आहे का. त्यांना मित्रांनो ही पण आपलीच गाडी आहे हरण्या आणि हा आपला मित्र वाजाचा. कौन नाव सांग. गौरव. गौरव तो पण आज शर्यत बघायला आला. ही पण जमलेली आहे आणि आतमध्ये आहे आपली दुसरी गाडी. मित्रांनो बैलाची शिंग बघा किती मोठी. बैल नाचतो काय कसं मित्रांनो. मित्रांनो बघा असं बैल नाचतोय. दा कुठून आलात. बैलाबद्दल काय सांगाल. असं का नाचतो. नाचतो असंच का पहिल्यापासून. शर्यत जमले का. फेरा टाकता मधून. ठीक आहे चालेल. पण मस्त बैल आहे. कंटिन्यू तसंच करतो मित्रांनो. कधी काय काय.
काय मग